एकीकडे कोरोना परत आपला विळखा घट्ट करू पाहत असताना अकोला जिल्ह्यात कोविडची लस चोरी गेल्याचे प्रकरण समोर आले आणि प्रशासन खळबळून जागे झाले. लगेच तपास चक्रे फिरवून एक समिती गठीत करण्यात आले आणि अखेर कोविडच्या 7 लस चोरणाऱ्याचा छडा लावला. महाराष्ट्र शासनाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना योद्ध्यांना कोविड-19 कोरोना वैक्सीन लस लसीकरण सुरू केले. या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत सतारी ग्रामीण रुग्णालयातील कोविड-19 कोरोना वैक्सीनच्या 7 लस चोरी गेल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली. सदर प्रकरणात चौकशी समितीने चौकशी करून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. यामध्ये आरोग्य विभागाचा कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत काम करणारा एक कर्मचारी संशयित म्हणून सापडला असल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यालयीन चौकशीत आढळून आले. यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षक यांना कळवून चांदणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावर चांदणी पोलिसांनी संशयित कर्मचारी याला ताब्यात घेतले आहे. सदरच्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन लस चोरी प्रकरणात सतारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील माहोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक ज्ञानदेव सोनटक्के राहणार वाडेगाव डाटा एंट्री ऑपरेटर तालुका आरोग्य अधिकारी पातूर यांच्याविरुद्ध 380 बांधवी कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला चांदणी पोलिसांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ करीत आहेत. सुधाकर राऊत, ANN न्यूज, सतारी.